नमस्कार, मी सुवर्णा, न्यूज 18 लोकमतच्या महाभारत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकीय घडामोडी काय सुरू आहेत, कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कशी लढत आहे आणि काय चित्र आहे त्या लोकसभा मतदारसंघातलं, कसे आपापसात वाद आहेत, कसे आरोप प्रत्यारोप होतात, हे सगळं रोज 8 ते 9 दरम्यान आपण महाभारतमध्ये बघत असतो. सुरुवात करतोय आजचा पहिला विषय काय बघा. महाविकास आघाडीचा चेहरा झालेल्या ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खंबळजनक दावा केला. आदित्यला मुख्यमंत्रीपदाकरता तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं, पण त्यांनी माझ्याच लोकांसमोर मला खोटं ठरवलं असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झालाय. लोकसभा निवडणूक प्रचारात जुने राजकीय मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले. 2019 शिवसेना भाजप युतीत ठरलेल्या कथित सत्ता वाटप सूत्रावरून पुन्हा एकदा राजकीय दावे प्रतिदाव्यांचा धुरळा उडालाय. शिवसेनेला 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी करण्यात आली होती, तर भाजपनं त्याला नकार दिल्यामुळे त्यावेळी युती तुटली. त्याला आता जवळपास 4.5 वर्षांचा कालावधी उलटून दिलाय. केंद्रीय मंत्री अमित शहांनी मातोश्रीमध्ये शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं वचन दिलं होतं असा दावा उद्धव ठाकरेंनी वारंवार केलाय. तर असं कोणतंच आश्वासन दिलं नसल्याचं अमित शहांनी अनेकदा सांगितलंय. आता या प्रकरणात आणखी एक मुद्दा समोर आलाय. देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं असा दावा उद्धव ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द आपण शिवसेना प्रमुखांना दिला होता. राज्यात 2.5 वर्षांसाठी शिवसेना आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल असं आश्वासन अमित शहांनी दिलं होतं. तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून ते स्वतः दिल्लीत जातील असं सांगितलं होतं, पण भाजप नेत्यांनी शिवसैनिकांसमोर मला खोटं ठरवलं असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या मुलाखतीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ना. मुलाखत पूर्ण आपण वाचल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला सगळे खास कळगे खळतील. आणि जी मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे. पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या या दाव्याला राजकीय महत्व प्राप्त झालंय. तर उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावरून आता राजकारण सुरू झालंय. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर मिसळत भाजपवर टीका केली आहे. त्यांचं दोघांचं काय ठरलंय मला माहिती नाही, ठरलं असेल तर ते फायदे नाही, त्याची योग्य नाही. तर भाजपनं उद्धव ठाकरेंच्या दाव्याचं जोरदार खंडन केलंय. तसंच ठाकरे खोटं बोलत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. खोटं बोलण्याचं एक परिसीमा असते, खोटं बोला पण रेटून बोला. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते शिवसेना भाजपच्या गठबंधनमध्ये मुख्यमंत्री त्यांना होता आलं नसतं, म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की आमची चर्चा झाली अमितभाईंच्या बरोबर, परंतु अमितभाईंनी क्लिअर स्पष्टपणे अशा गोष्टीला नकार दिलेला आहे. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची संस्कृती आहे. आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली. मला असं वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं कि आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन. त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना. 2019 राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युती दुभंगली. सत्ता वाटपाच्या साठमारीत शिवसेनेनं युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. अमित शहांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द मोडल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी त्यावेळी केला होता. खरं तर त्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरेंकडून याविषयी दावे प्रतिदावे केले गेले, पण या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजा आड नेमकं काय ठरलं होतं हे त्या दोघांनाच ठाऊक. पण आता या दाव्यात फडणवीसांची भर पडली आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन केलेल्या या दाव्यामुळे नवं राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.